मराठीतला सुपर डुपर हिट चित्रपट सैराट हिंदीमध्ये बनणार हे ऐकल्यानंतर साऱ्यांनाच नवल वाटलं होतं. करण जोहरनं हिंदीचा रिमेक बनवण्याची गोष्ट डिक्लेअर करून साऱ्यांना चकित केलं. पण बराच काळ या चित्रपटावर कामच सुरू नव्हतं. आता या चित्रपटाच्या शूटिंगला मुहूर्त मिळाला आहे तो 1 डिसेंबरचा. आणि या सिनेमात आर्ची आणि परशाची भूमिका कोण करणार हे देखील कळत आहे. श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूर आर्चीची भूमिका साकारणार, तर शाहिद कपूरचा भाऊ ईशान खत्तर परशाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल. आणि सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे बद्रीनाथ की दुल्हनियाचा दिग्दर्शक शशांक खेतान. सैराटचा हिंदी रिमेक बनवण्यासाठी करण जोहरला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला, पण आता मात्र ही गाडी थोडीशी पुढे सरकली आणि ॲक्च्युअल काम आत्ता सुरू होत आहे. मराठीतल्या सैराटप्रमाणे हिंदीतला हा रिमेकही अनेक विक्रम प्रस्थापित करतोय का हे प्रदर्शनानंतरच कळेल. कलाविश्वातील अशा अनेक इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.